नमस्कार माझे नाव सौ निशा निकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे एन स्क्वेअर क्लास एट सब्जेक्ट सायन्स चाप्टर टू हेल्थ अँड डिसीजेस टॉपिक आहे डिसिजेस ऑफ प्रेझेंट डेज सम इम्पॉर्टंट डिसिजेस ऑफ प्रेझेंट डेज आत्ताच्या दिवसांमध्ये काही डिसिजेस जे आहेत इम्पॉर्टंट त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत डेंग्यू मस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉक प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इनक्रीजेस म्हणजेच मस्क्युटो म्हणजे डास जे आहेत ते जिथे पाणी जमा होतं अशा ठिकाणी त्यांची अंडी घालतात आणि त्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन काय होतं इन्क्रीज होतं डिफरंट स्पेसीस ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस वेगवेगळ्या प्रकारच्या डासांच्या जाती वेगवेगळे प्रकारचे आजार पसरवतात डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती डेंग्यू हा आजार डासांमुळेच होतो पण ते डासांची जात असते एडिस इजिप्ती दिस डिसीज इज कॉज बाय डेन वन फोर वायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लॅवी वायरस डेंग्यू ह्या आजाराची सिमटम्स काय आहेत ॲक्यूट फीवर अँड हेडेक वोमेटिंग तुम्हाला तीव्र स्वरूपाचा ताप असणार आहे डोकं दुखणार आहे तुमचं खूप आणि वॉमेटिंग होणार आहे पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिमटम डोळ्यांच्या खुब्यांमध्ये तुम्हाला खूप पेन होणार आहे डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज म्हणजे आपल्या रक्तामध्ये ज्या प्लेटलेट्स असतात त्या ह्या डेंग्यू ह्या आजारामध्ये डिक्रीज होतात आणि दीड लाखापेक्षा जर आपल्या शरीरातल्या प्लेटलेट्स कमी झाल्या तर आपल्याला इंटरनल हॅमरेज पण होऊ शकतं ऑब्झर्व अँड डिस्कस ऑब्झर्व द पिक्चर शोन इन following अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस एक चित्र तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि आपल्याला ते काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याबद्दल आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे आता आपल्याला ह्या चित्राबद्दल बोलायचं आहे ओपन कंटेनर्स विथ वॉटर आर प्लेसेस फॉर मस्किटोज टू ले देअर eggs keep सच टाईप ऑफ कंटेनर्स always क्लोज काय सांगितलेलं आहे आपल्याला इथे की जे क ओपन कंटेनर आहेत ते तिथे काय करणार आहेत मस्किटोज त्यांची अंडी देणार आहेत त्यामुळे असे कंटेनर आपल्याला नेहमी ने ने काय करायचे आहे क्लोज ठेवायचे आहेत म्हणजे बंद ठेवायचे आहेत आता आपल्याला ह्याबद्दल बोलायचं आहे इथे माठ दाखवलेलं आहे ओपन कंटेनर्स विथ ड्रिंकिंग वॉटर आर प्लेस फॉर मस्किटोज टू ले देअर एग्स सो so, दिस शुड बी केप्ट कवर्ड ऑल द टाइम म्हणजे पा आपली प्यायच्या पाण्याची पण भांडी जी आहेत माठ असणार आहे फिल्टर वगैरे असणार आहे ते पण आपण कसे ठेवणार आहोत आपल्याला झाकून ठेवणं गरजेचंच आहे कारण तिथे पण काय करणार आहे मस्क्युटोज अंडी घालू शकतात आपल्याला इथे एक कूलर दाखवलेला आहे आणि सांगितलेलं आहे क्लिनिंग एअर कूलर प्रॉपरली अँड रेग्युलरली कॅन अवॉइड धिस इथे पण आपलं जे कूलर आहे ते पण आपल्याला रेग्युलरली काय करायचं आहे क्लीन ठेवायचं आहे साफ ठेवायचं आहे त्यामुळे काय होणार नाही तिथे डासांची अंडी जमा होऊ शकणार नाही इथे एक छोटा बेबी दाखवलेला आहे स्मॉल बेबी शूड वेअर प्रॉपर ड्रेसेस टू प्रिव्हेंट डिसीज स्प्रेड बाय मॉस्किटोज छोट्या मुलांना पण आपल्याला प्रॉपर ड्रेस म्हणजे फुल ड्रेस घालायचा आहे बागेत वगैरे जाताना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे ज्यामुळे त्यांना डास चावणार नाही आणि असे डिसीज स्प्रेड होणार नाही मस्किटो ब्रीडिंग कॅन बी प्रिव्हेंटेड बाय स्प्रेइंग इन in इन्सेक्टिसाइड्स आपल्याला मस्किटो जर त्यांचे वाढ जास्त झालेली असेल डासचं प्रमाण वाढलं असेल तर तिथे काय के केलं पाहिजे इन्सेक्टिसाईड्स म्हणजे कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे त्याला आपल्याकडे धुरगाडी असं म्हणतात चेंजिंग वॉटर अँड क्लिनिंग टँक रेग्युलरली जिथे फिश टँक आहे ज्यांच्या घरी फिश टँक आहे तिथले पाणी हे रेग्युलरली काय केलं पाहिजे स्वच्छ ठेवलं पाहिजे मस्क्युटो रिपेलेंट्स आर यूजफुल इन इंडोर्स अँड आउटडोर्स म्हणजे कॉइल लावलं पाहिजे डासांची ते बाहेर पण लावणं गरजेचं आहे आणि आतमध्ये पण गरजेचं आहे त्यामुळे डास मरू शकतात डू यू नो तुम्हाला माहिती आहे का मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनोफेलस अॅनोफेलस ही फिमेल डासांची जात आहे आणि अशा प्रकारचा डास जर चावला तर मलेरिया हा आजार होतो एलिफंटासिस इज स्प्रेड बाय फिमेल क्युलेक्स क्युलेक्स ही पण डासांचाच प्रकार आहे आणि ते फिमेल डास असतं आणि एलिफंटासिस म्हणजे हत्ती रोग होऊ शकतो ॲनोफेलिस अँड अन एडिस ग्रो इन क्लीन वॉटर ॲनोफेलोसमुळे मलेरिया होतो आणि एडिस इजिप्तीमुळे डेंग्यू होतो आणि ह्या दोन्ही प्रकारच्या डासांची जी जात आहे ही स्वच्छ पाण्यात वाढत असते क्युलेक्स ग्रो इन डर्टी सिवेज वॉटर सांडपाण्यात आणि घाण पाण्यात क्युलेक्स प्रकारच्या डासांची उत्पत्ती जास्त होते स्वाईन फ्लू इन्फेक्शन फॉर स्वाइन फ्लू ऑकर्स थ्रू पिक्स अँड ह्युमन्स स्वाइन फ्लू हा आजार जो आहे त्याचे इन्फेक्शन हे पीक्स म्हणजे डुकरांमुळे आणि माणसांमुळे आहे वायरस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज थ्रोट अँड सलायवा ज्यांना सर्दी असेल घसाखवखवत असेल आणि थुंकीतनं म्हणजे आपल्या लाळेतनं हा आजार पसरणार आहे त्याची सिमटम्स आहेत डिफिकल्टी इन ब्रिधिंग श्वास घ्यायला त्रास होणार सोर थ्रोट, बॉडी पेन्स घसात खवखव असणार आहे आणि बॉडी मध्ये पेन असणार आहेत डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू स्वाइन फ्लूचे निदान कसे केले जाते फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅब्रेटरी स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावा लागतो डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर ॲवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एन आय व्ही ही पुण्यामध्ये आहे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज एन आय सी डी ती दिल्लीमध्ये आहे मग राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व्हायरोजीची ही जी पुण्यामध्ये आहे आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था ही जी दिल्लीमध्ये आहे येथे प्रयोगशाळेत तपासण्याची व्यवस्था उपलब्ध आहे डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लूसाठी डू यू you नो know? तुम्हाला माहिती आहे का फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन टू थाउजंड नाईन मार्च दोन हजार नऊमध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली स्वाइन फ्लू इज कॉज बाय द व्हायरस इन्फ्लुएंझा एच वन एन वन स्वाइन फ्लू ए एच वन एन वन या विषाणूमुळे हा रोग होतो पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पीक्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिस डिसीज हा रोग डुकरांमुळे आढळ डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूंची बाधा होऊ शकते एड्स एड्सचा फुल फॉर्म आहे इम्युनो इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम दिस डिसीज इज कॉज बाय एच आय व्ही एच आय व्ही मीन्स ह्युमन ह्युम्युनोडिफिशियन्सी वायरस इन दिस डिसीज विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसिजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह वीकिंग ऑफ नॅचरल ह्युमिनिटी यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही इलायझा टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस इलायझा ही रक्ताची चाचणी आहे सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक एड्सची लक्षणे व्यक्ती सापेक्ष असतात तर का एड्स

अवर बिहेवियर विथ एच आय व्ही इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल एच आय व्ही बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा डू यू नो माहिती आहे का तुम्हाला एच आय व्ही वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अॅन ॲफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज एच आय व्ही विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला अॅकॉर्डिंग टू द नॉर्मल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड यू एन एड्स एटी टू एटी फाय पर्सेंट एच आय व्ही इन्फेक्शन्स इन इंडिया ऑकर थ्रू अनसेप सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि यू एन एड्स यांच्यानुसार भारतात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत होमवर्क आहे राईट ऑल नोट्स फ्रॉम व्हिडिओ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका